विरोधी पक्ष नेत्यांनी अतिशय गंभीर बाब समोर आणलेली आहे. आपल्या राज्याचे आपले आमदार धर्मराव बाबा अत्राम यांना अहो मी बोलतो दाना तुम्हाला देतो ना संधी नाही ते मी बोलून घेतो ना तुम्ही बोला ना काय अडचण नाही एक दोन मिनिटात अगदी विषय धर्मराव बाबा अत्राम हे आपले जे सन्माननीय सदस्य आहेत यांना जी आलेली धमकी आहे याची गंभीर दखल शासनाने घेतलेली आहे. सगळी आवश्यक ती सुरक्षा त्यांना निश्चितपणे पुरवली जाईल आणि मी आज पुन्हा डीजींना आणि कमिशनर इंटेलिजन्सला तशा प्रकारच्या सूचना देतो. पाटील साहेबांनी अतिशय महत्वाचा मुद्दा या ठिकाणी मांडलेला आहे. आज या ठिकाणचं चित्र बदलू शकेल अशा प्रकारचा सुरजागडचा प्रकल्प आहे. जाणीवपूर्वक नक्षलवादी चळवळीतले लोक लोकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करतात. त्या ठिकाणी सुरजागडची जी देवी आहे त्याला काहीतरी करणार आहे काही संबंध नाही. त्याच्यापासून खूप दूर हा प्रकल्प आहे. तो जो डोंगर आहे ज्याला त्या ठिकाणी अतिशय पूज्य मानलं जातं त्याच्या आसपासही कुठे आम्ही मायनिंग होऊ देणार नाहीये. त्याची कुठली लीजही दिलेली नाहीये आणि गेले 5 वर्ष सातत्याने आता ही मायनिंग सुरू झाली. आणि यातल्या आनंदाची गोष्ट अशी आहे की कोनसरीमध्ये आपण पहिल्यांदा जो काही त्या ठिकाणी स्टील प्लांट तयार करायची परवानगी दिली होती मी त्यावेळेस मुख्यमंत्री होतो नंतर आमचे शिंदे साहेब तिथले पालकमंत्री होते आम्ही सातत्याने त्याच्या पाठीशी उभं राहिलो. जून पर्यंत आता त्याचा पहिला फेज सुरू होणार आहे आणि आता त्यांनी जे काही त्यांना तिथे यश मिळालेलं आहे ते पाहता अजून 20,000 कोटी रुपयाचा आता इन्व्हेस्टमेंट त्या ठिकाणी त्यांनी अनाऊन्स केलाय. त्यामुळे गडचिरोलीचं चित्र हे बदलू शकतं आणि म्हणून आपण दिलेली सूचना अतिशय योग्य आहे आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये सरकार आणि सुरुवातीच्या काळामध्ये लोकांची दिशाभूल होती पण आता तिथली जनताही त्याला समर्थन देते आहे. याचं कारण त्यांच्यावर कंपल्सरी लोकल लोकांचे ट्रक लावा लोकल लोकांना काम द्या असं सगळं कंपल्शन टाकल्यामुळे आता तिथलं लोकल काम देखील मोठ्या प्रमाणात मिळत आहे. त्यासोबत आता त्या कंपन्या लोकली CSR करायला त्या ठिकाणी लागलेल्या आहेत आणि अजून लोकाभिमुखता तिथे काय आणता येईल. विशेषतः तिथे एक प्रॉब्लेम असा होता की रस्ते जी मागे 80 आपण जे सांगितलं होतं वाहना नाग एका ऍक्सिडेंट नंतर ते झालं होतं तर आता त्यांना एक डेडिकेटेड रस्ताच आपण द्यायचा प्रयत्न करतो आहोत जेणेकरून ट्रॅफिकमुळे किंवा जी काही लोकांची त्या ट्रक्सच्या आवाजाईमुळे जो काही प्रॉब्लेम तयार होतो तो प्रॉब्लेम तयार होणार नाही अशा प्रकारचे कॉरिडॉरच आपण तयार करण्याचा प्रयत्न करतो आहोत. आणि त्या संदर्भात मी लक्ष घातलंय बाजूला सुधीर भाऊ चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत तेही त्या ठिकाणी मदत करतायत मुख्यमंत्र्यांचं लक्ष आहे. त्यामुळे निश्चित आपल्या सूचनेप्रमाणे पूर्णपणे हा प्रकल्प आपण त्या ठिकाणी कार्यान्वित करू. नाना भाऊंनी सांगितलं नक्की ते गांभीर्याने घेतलं जाईल पण नक्षलवाद्यांना घाबरून महाराष्ट्र थांबणार नाही कधीच थांबणार आणि ही सातत्याने भूमिका. आणि मला याचा उल्लेख केला पाहिजे की आमचे पूर्वीचे गृहमंत्री RR पाटील साहेब यांनीही तीच भूमिका ठेवली आणि माझी भूमिका तीच असणार आहे. ते करतील ना पण त्यांना उत्तर आम्ही देऊ. आज नक्षलवाद महाराष्ट्रामध्ये गडचिरोली जिल्ह्यात काही तालुक्यापुरतं आपण तो थांबवलेला आहे तिथूनही तो आपण पूर्ण नष्ट करणार आहोत. आज मला आनंद या गोष्टीचा आहे की आज गडचिरोलीचे तरुण हे नक्षल दलांमध्ये सामील होत नाही आहेत त्यांना छत्तीसगडमधनं आणि ओडिसातनं लोक आणावे लागतात. आता नक्षलवाद्यांमध्ये गडचिरोलीचे तरुण नाही आहेत आता ते सगळे नवीन जे दलम होत आहेत त्या दलममध्ये सगळे छत्तीसगडमधनं आणि ओडिसातनं त्यांना आणावे लागतात. तरीही आपण जे सांगितलेलं आहे आपण ज्येष्ठ नेते आहात गांभीर्याने घेतलं जाईल पण कुठल्याही परिस्थितीमध्ये आपल्याला त्या ठिकाणी आवश्यक तो संघर्ष करावा लागला तरीही तिथलं औद्योगिकरण आपण केलं पाहिजे. त्यातनंच नक्षलवाद संपणार आहे त्यातनं स्थानिकांच्या आणि आत्ता मी आपल्याला सोबत घेऊन जायला तयार आहे. 4 ने जवळजवळ 6,000 लोकांना त्या ठिकाणी व्यवसाय मिळालेला आहे. कोणीही बाहेरच्या राज्यातनं आलेलं नाहीये सगळे स्थानिक आहेत. स्थानिकांनाच त्या ठिकाणी आपण देणार आहोत आणि त्यात कुठे जर काही हयगय होत असेल तर जरूर आपण त्याच्यामध्ये लक्ष घालू पुन्हा त्याच्यावर कडक कारवाई करू पण त्या ठिकाणी इन्व्हेस्टमेंट आलं पाहिजे ही सरकारची भूमिका आहे आणि आम्ही नक्षलवाद्यांना घाबरणार नाही.